नमस्कार आपण सजीव आणि सजीवातील जीवन प्रक्रिया यांचा अभ्यास केला त्याचबरोबर सजीव आणि त्यांची ऊर्जा निर्मिती याबाबतसुद्धा आपण माहिती मिळवलेली आहे त्यानंतर आपण जो घटक बघणार आहे तो आहे पेशी विभाजन तर सजीवांच्यामध्ये इतर जीवन प्रक्रिया ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं पेशी विभाजन ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची अशी जीवन प्रक्रिया आहे चला आपण आता बघूया की पेशी विभाजन म्हणजे काय तर या ठिकाणी दाखवलेल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसते की एक पेशी आहे आणि त्या एका पेशीचे विभाजन होऊन त्या ठिकाणी दोन पेशी तयार झालेल्या आहेत म्हणजेच या ठिकाणी पेशी विभाजन झाले चला थोडंसं जाणून घेऊया की हे पेशी विभाजन का महत्वाचं आहे बघा बऱ्याच वेळेला आपण खेळत असताना किंवा इतर वेळी जर आपल्याला खर्चटलं जखम झाली तर जखम झालेल्या भागातून रक्तवाहिन्यातून रक्त वाहू लागते तसेच तो भाग लालसर होतो व त्या ठिकाणच्या पेशी नष्ट होतात आणि त्यामुळे आपण नेहमीचं कार्य व्यवस्थित करू शकत नाही परंतु बघा काही दिवसाने काय होतंय तर त्या ठिकाणची ती जखम बरी होते त्यावर खपली येते म्हणजेच तेथे नव्याने पेशी निर्माण होतात आणि तसंच त्या ठिकाणी जखमेच्या आजूबाजूच्या पेशी विभाजनाचा वेगही वाढतो म्हणजे आजूबाजूच्या पेशी झपाट्याने वाढू लागतात म्हणजेच त्या ठिकाणचा पेशी विभाजनाचा वेग हा वाढलेला असतो आणि अशा पद्धतीने जखम झाल्यामुळे नष्ट पावलेल्या पेशींची संख्या पूर्ववत करण्यासाठी ह्या पेशी विभाजनाचा उपयोग होतो आता हे झाले प्राण्यांच्या बाबतीत पण वनस्पतींच्या बाबतीतसुद्धा अशा जखमा होऊ शकतात का तर त्याचं उत्तर आहे हो की वनस्पतींनाही जखमा होऊ शकतात तर या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की जर आपण एखाद्या झाडाचं फूल तोडलं तर त्या ठिकाणी त्या झाडाच्या त्या भागामध्ये त्यांना तिथं जखम होते परंतु काही दिवसानंतर परत त्या ठिकाणच्या पेशींची संख्या वाढते आणि त्यावेळी पेशी विभाजनाची मदत होते आणि पेशी विभाजनाच्या सहाय्याने नवीन पेशी ते तेथे तयार होतात आता या ठिकाणी पुढील प्रश्न विचारलेला आहे कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते जर होत असेल तर त्याच्या शरीरात पेशींची संख्या वाढते का वाढत असेल तर ती कशी वाढते बघा या चित्रामध्ये तुम्हाला एका मुलाचं चित्र दिलेलं आहे आणि त्याची वाढ झालेली आपल्याला इथे दिसून येते आता सजीवांची वाढ होते म्हणजे नक्की काय तर सजीवांची वाढ ही एक अत्यंत महत्त्वाचे असे सजीवांचं वैशिष्ट्य आहे सजीवांची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत तर वाढ आणि विकास हे सजीवांचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे तर प्रत्येक सजीवाची वाढ होते म्हणजेच मुळात त्यांच्या शरीरामध्ये ज्या पेशी अस्तित्वात असतात त्या पेशींचं पेशी विभाजन होतं आणि मग एका पेशीच्या दोन दोनाच्या चार चाराच्या आठ अशा पद्धतीने त्या पेशींची संख्या वाढत जाते आणि हळूहळू त्यांच्या त्यांच्या शरीरामध्ये तुम्हाला वाढ झालेली दिसून येईल म्हणजेच बहुपेशीय सजीवांच्यामध्ये पेशी, पेशी विभाजनाच्या सहाय्याने त्यांच्या शरीराची वाढ होते मग ते प्राणी असतील किंवा वनस्पती असतील आता या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो बघा येथे आपल्याला या स्लाईडमध्ये दिसते की एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव निर्माण होण्यासाठी प्रजनन होणे आवश्यक असते तर येथे आपल्याला दिसते की मानवामधील प्रजनन की स्त्रीयुगमक आणि पुयुगमक यांच्या संयोगातून नवीन पेशीची म्हणजेच नवीन जीवाची निर्मिती होत असते आणि यामध्ये पेशी विभाजनाचा अत्यंत महत्वाचा असा रोल आपल्याला दिसून येतो त्याच पद्धतीने दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसते की नर बेडूक आणि मादी बेडूक यांच्या संयोगातून किंवा यांच्या मिलनातून नवीन जीवाची निर्मिती होते आणि येथेही पेशी विभाजन चा अत्यंत महत्त्वाचा असा वाटा आहे या सर्व गोष्टीवरून आपल्या लक्षात येते पे की पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय असा महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि या गुणधर्मामुळेच बघा या पेशी विभाजनाचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो पहिला आहे एका सजीवापासून नवीन सजीवाची निर्मिती होण्यासाठी दुसरं आहे बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि तिसरं आहे की शरीराची झालेली झीज भरून काढता ए काढण्यासाठी सुद्धा ह्या पेशी विभाजनाचा उपयोग होतो आता या पेशी विभाजनाचे मुख्यत्वे करून दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे सूत्री विभाजन इंग्रजीमध्ये त्याला मायटॉसिस असं म्हणतात आणि दुसरा प्रकार आहे अर्ध गुणसूत्री विभाजन म्हणजेच मिओसिस यातील पहिला प्रकार आहे सूत्री विभाजन तर हे सूत्री विभाजन आपल्या शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये घडून येते बघा या ठिकाणी तुम्हाला आकृती दाखवलेली आहे त्याच्यामध्ये पहिली काय पेशी आहे काय पेशी म्हणजे पेशी आणि दुसरी आकृती आहे ती मूलपेशी आता मूलपेशींची माहिती आपण इयत्ता नववीमध्ये घेतलेली आहे की मूलपेशी म्हणजेच सजीवांच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात सजीव म्हणजे एक पेशींचा गोळा असतो तर आणि त्या वेळेस त्या ठिकाणच्या सर्व ज्या पेशी असतात त्या एकसारख्या असतात आणि ह्या एकसारख्या असणाऱ्या पेशींनाच मूलपेशी म्हणतात आणि या मूलपेशींपासूनच पुढे सजीवांचे इतर अवयव तयार होतात किंवा त्यांची वाढ होत असते म्हणजेच काय पेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात आता दुसरा प्रकार आहे अर्ध गुणसूत्री विभाजन तर अर्ध गुणसूत्री विभाजन हे जनन पेशीमध्ये होत असतात आत्ताच आपण पाहिले की स्त्री युग्मक आणि युग्मक यांच्यापासून नवीन सजीव निर्माण होतो तर ह्या स्त्री युग्मक आणि युग्मक ह्या जनन पेशी आहेत आणि ह्या जनन पेशीमध्ये अर्ध विभाजन होत असते अशा प्रकारे पेशी विभाजन या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होतो आता आपण पेशी विभाजनाचा अभ्यास करणारच आहोत पण तत्पूर्वी आपल्याला पेशीची रचना माहीत असणे आवश्यक आहे आणि यापूर्वी आपण प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी यांचा अभ्यास केलेला आहे तर या पेशींच्या रचनेमध्ये जर आपण पेशी पेशींची रचना बघितली तर त्याच्यामध्ये वेगवेगळी पेशी अंगकी आपल्याला बघायला मिळतील आणि प्रत्येक केंद्रकी पेशीमध्ये एक केंद्रक असतो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पेशीद्रव्य देखील असते आणि या पेशीद्रव्यामध्ये अनेक पेशी अंगके सुद्धा असतात त्या पेशी अंगके तुम्हाला माहीत आहेत हरित की हरितलवक असेल किंवा तंतुकणिका आहे तर अशा प्रकारची पेशी अंगके ह्या पेशीद्रव्यामध्ये आपल्याला दिसून येतात तर या माहितीच्या आधारे आपण ह्या दोन्ही प्रकारचे जे पेशी विभाजन आहे ते कशा पद्धतीने होते याचा अभ्यास करणार आहोत पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रे हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे याविषयी आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे की पेशीच्या केंद्रकामध्ये गुणसूत्रे असतात आणि या गुणसूत्रांची संख्या वेगवेगळ्या सचिवांच्यामध्ये वेगवेगळी असते उदाहरणार्थ बघा की मानवी शरीरामध्ये एकूण सेहेचाळीस गुणसूत्र असतात बेडकाच्या शरीरामध्ये एकूण सव्वीस गुणसूत्रे असतात मांजरामध्ये अडतीस असतात माशीमध्ये मा सहा गुणसूत्रे असतात म्हणजेच प्रत्येक सजीवामध्ये गुणसूत्रांची संख्या ही वेगवेगळी असते वेग बघा आता यानंतर कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकात असलेल्या गुणसूत्रांची संख्या ही द्विगुणित करत असते म्हणजे द्विगुणित म्हणजेच दुप्पट करत असते म्हणजे आधी जेवढे गुणसूत्र असतात ती गुणसूत्रे दुप्पट केली जातात म्हणजेच जर गुणसूत्रांची संख्या दोन यन असेल तर ती चार यन केली जाते इथं यन म्हणजे गुणसूत्रांची संख्या आता आहे आता आपण थोडेसे आठवूया की इयत्ता नववीमध्ये आपण गुणसूत्रांचा अभ्यास केलेला आहे तर जर ही गुणसूत्रे यन अवस्थेमध्ये असतील तर प्रत्येक प्रकारचे एक एकच गुणसूत्र त्यामध्ये असते आणि त्याचबरोबर जर ही गुणसूत्रे दोन यन अवस्थेमध्ये असतील तर प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्रांची एक एक जोडी यामध्ये आपल्याला दिसून येते तर ह्या गुणसूत्रांचा आकार कसा आहे हे आपण या आकृतीमध्ये बघू शकता की रॉड च्या आकाराचा किंवा डंबेलच्या आकाराचा हा गुणसूत्र आपल्याला दिसतोय आणि त्या गुणसूत्रालाच्या वेगवेगळ्या भागांना नावे आहेत पहिला भाग आहे तो पी बाजू मध्यभागी तारा केंद्र आहे दुसरी बाजू आहे ती क्यू बाजू आणि ह्या क्यू बाजूच्या शेवटचा भाग जो दाखवलेला आहे तो डी एन एचा आहे म्हणजे न्यूक्लिक ॲसिड अनुवंशिकतेमध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे की तो अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे अशा पद्धतीने आज आपण पेशी विभाजन एक आवश्यक प्रक्रिया याविषयी थोडक्यात माहिती घेतलेली आहे यानंतरच्या तासामध्ये आपण पेशी विभाजनाचा पहिला प्रकार सूत्री विभाजन याचा अभ्यास करणार आहोत